नवीन नवीन इतिहासाचे शोध लागतात, त्यामुळे आंबेडकरी चळवळी सत्य इतिहास सांगते. आणि मग चुकून वाटलं मी वेगळ्या कळपात गेलो की काय, सत्य अहिंसा विश्वशांती या अनमोल जीवन मूल्यांची समस्त विश्वाला शिकवण देणारे महाकारुणी तथागत गौतम बुद्ध, तथागताचा मानवी मंगल्याचा महामंत्र संपूर्ण जम्बोद्वीपामध्ये पसरविणारा जगातील पहिला सम्राट धम्मदीप प्रियदर्शी राजा अशोका, तथागताच्या मानवी मंगल्याच्या महामंत्राद्वारे समाजातील प्रत्येक अनिष्ट रूढींवर पहिला वार करणारा संत नामदेव महाराज, संत कबीर, संत गाडगे महाराज, संत तुकाराम महाराज, अष्टसंत तुकडोजी महाराजांचा वारकरी संप्रदाय आणि धम्मदीप अशोकाचा बहुजन हिताय बहुजन सुखाय राज्याची पुनर्स्थापना व्हावी ही संकल्पना ज्या माऊलीने आपल्या कुशीत वाढवली आणि 6 जून 1674 रोजी किल्ले रायगडावर ज्याला मूर्तरूप मिळवून दिलं त्या राजमाता जिजाऊ मासाहेब, मराठी मनाचा महाराष्ट्र स्मृतीचा सर्वोच्च मानविंदू जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज, ज्ञानवंत शीलवंत युद्धनीतीतज्ञ बुधभूषणकार संभाजीराजे, आधुनिक भारताच्या सामाजिक विषमतेविरुद्धच्या बंडाचे जनक महात्मा राष्ट्रपिता क्रांतिबा ज्योतिबा फुले, आधुनिक काळातील पहिल्या महिला शिक्षिका तथा पहिल्या महिला मुख्याध्यापिका क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले आणि त्यांचा उल्लेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आवर्जून 4 सप्टेंबर 1931 ला जाहीर सभेमध्ये 4 सप्टेंबर 1921 च्या जाहीर सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आवर्जून उल्लेख द पिलर ऑफ सोशल डेमोक्रेसी असा करतात, ज्यांचा आज 100वा शताब्दी स्मृती महोत्सव आहे ते राज आणि कृषी असे नेते राजर्षी शाहू महाराज, फुलेशाहू आंबेडकरी चळवळीचे आधारस्तंभ बौद्ध धम्म संवर्धक बडोदानारे सयाजीराव गायकवाड, जागतिक ख्यातीचे अर्थतज्ज्ञ धम्मचिकित्सक मानव वंशशास्त्रज्ञ समाजशास्त्रज्ञ पत्रकार भारतीय संविधानाचे मुख्य शिल्पकार बोधिसत्व नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत ते बोधिसत्व या मानवी मूल्यांसाठी आपल्या आयुष्याचा आपल्या सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या विश्वातील प्रत्येक ज्ञात अज्ञात उपासक आणि उपासिकांना प्रथम वंदन. आज आपण या ठिकाणी बृहन्मुंबई महानगरपालिका गौरीशंकरवाडी घनकचरा विभाग व्यवस्थापन एन विभाग घाटकोपर पूर्व यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वशांती दूत महामानव जगातील पहिले मानसोपचार तज्ज्ञ तथागत बुद्ध मराठी मनाचा महाराष्ट्र अस्मितेचा सर्वोच्च मानबिंदू जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज, भारताच्या आधुनिक काळातील सामाजिक विषमतेविरुद्धच्या बंडाचे जनक महात्मा राष्ट्रपिता ज्योतिबा फुले आणि भारतीय संविधानाचे मुख्य शिल्पकार बोधिसत्व नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती उत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे. प्रथम आपण सगळ्यांना या उत्सवाच्या मंगल शुभेच्छा. आज या ठिकाणी या गौर सोहळ्याचे अध्यक्ष सन्माननीय भोईर साहेब, विचारपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय सागवे साहेब, सन्माननीय आमचे धम्मबंधू आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक असलेले आणि चळवळीमध्ये आपल्या व्यस्त शेड्यूलमध्ये पण कोरोनामध्ये सगळ्यांना माहिती होतं सारी मुंबई ठप्प होती पण मुंबई महानगरपालिका ही व्यस्त होती आणि अशा व्यस्तमध्ये मुंबईमध्ये पहिलं कोरोना सेंटर जिथे निघालं त्या कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये ड्युटी असतानाही चळवळीशी कनेक्टेड असताना रात्री अपरात्री माझ्याबरोबर संवाद करून आम्हाला चळवळीसाठी प्रेरणा बनणारे आमचे धम्मबंधू आणि महानगरपालिका अधिकारी सन्माननीय राजेंद्र दानीसाहेब, त्याचबरोबर या ठिकाणी विचारपीठावर उपस्थित असलेले कोरणे साहेब, मापळकर साहेब, याचबरोबर इथं सर्व अधिकारी वर्ग आणि ज्यांनी आवर्जून आपल्याशी संवाद साधण्याची संधी दिली ते सन्माननीय गोगरे साहेब, दीपक जाधव साहेब ज्यांच्या अत्यंत मंगल आवाजामध्ये या ठिकाणी धम्मविधी पार पडला ते आमचे आदरणीय बौद्धचारी मोहित साहेब, या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले गजबीय साहेब, बनसोडे साहेब, वेळेअभाव मी सगळ्यांची नावं घेत नाहीये, दिलगिरी व्यक्त करतो कारण वेळ फार झालेला आहे, आम्ही कधी वेळच पाळली नाही त्यामुळे आमची आजची वेळ अत्यंत बिकट आलेली आहे आणि तरी आम्ही म्हणतो आजचे दिन आएंगे, आमचे दिवस थोडा रात्री देखील खराब झालेले आहेत. अशा स्थितीमध्ये आम्ही महामानवांचा जयंती उत्सव का करावा, दुपारचे 1:30 आहे, बाहेर टेम्परेचर 40 डिग्री आहे, अशा स्थितीमध्ये सगळ्यांना भूका लागलेल्या आहेत. बुद्ध सांगतात भुकेल्या पोटी कुणाला तत्वज्ञान सांगायचं नाही, परंतु मग अशी का स्थिती येते की आयोजकांना वाटतं तुम्ही काहीतरी ऐकावं आणि मी काहीतरी बोलावं. ही स्थिती याकरता आलेली आहे की एक शायर म्हणतो इतिहास के कुछ पन्ने मेरे मुल्क के सीने में शमशेर होते, इतिहास के कुछ पन्ने मेरे मुल्क के सीने में शमशेर होते,
जे तड़े जे तटे वे तो शहीद हो गए, ज्यांनी स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती दिली, घरदार सोडलं ते तो अमर हुतात्मे झाले, जे तड़े जे तटे वे तो शहीद हो गए, किंतु जो झुके जो बिके वो आज वजीर आजम हो गए। आज दिल्लीच्या तख्ताकडे जर नजर पाहून पाहिलात तर आपल्याला लक्षात येईल जो झुके जो बिके वो आज वजीर आजम हो गए। त्यामुळे पुन्हा बाबासाहेब सांगावे लागतात, छत्रपती शिवराय सांगायला लागतात, कारण शिवरायांच्या नावाने जाती पातीमध्ये भेद निर्माण केला जातोय। जो माझा राजा इसवी सनाच्या दुसऱ्या शतकामध्ये भेद राजा रायरी याने बांधलेल्या रायगड किल्ल्यावर छत्रपती स्वतःच्या राज्याभिषेकाचा निर्णय घेतात आणि रायगडाची डागडुजी करतात। डागडुजीला इंग्रजीमध्ये रिनोव्हेशन म्हणतात। बऱ्याच लोकांचं अज्ञान असल्यामुळे त्यांना वाटतं रायगड किल्ला छत्रपती शिवरायांनी बांधला, परंतु खोटं बोला, रेटून बोला, ही बौद्ध संस्कृती नाही, तो फुलेशाही आंबेडकर विचार नाही। जे सत्य असेल ज्याचे संदर्भ असतील आणि जे समाज मन विचलित करणार नाही तेच समाजासमोर मांडावं आणि तेच समाजाला सांगावं। रायरी नावाच्या बौद्ध राजाने इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात रायगड नावाचा किल्ला बांधला। आमचा राजा 16व्या शतकात रायगडावर जातो, रायगडाची डागडुजी करतो आणि राज्याभिषेकाच्या 15 दिवस आधी डागडुजी पाहण्यासाठी राजे जातात। संपूर्ण किल्ला पाहल्यावर राजे म्हणतात, पंत सारं काही अलबेल आहे, परंतु आमच्या मुस्लिम सैन्याला नमाज पडण्यासाठी मस्जिद कुठे? राजे रायगडाची पाहणी करतात। जो राजा आम्हाला फक्त सांगितलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे मुस्लिमांविरोधी लढणारा राजा। आपल्या देशामध्ये महामानव कसे सांगितले जातात? छत्रपती शिवराय मराठ्यांचा राजा, क्रांतिबा ज्योतिबा फुले महिलांचे उद्धारक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलितांचे कैवारी। प्रत्येक महामानवाला आम्ही जातीपातीमध्ये विभागलेले आहे। व्हिएतनाम नावाचा छोटासा देश ज्याचं क्षेत्रफळ महाराष्ट्र राज्य एवढं, लोकसंख्या मुंबई शहरा एवढी, तो छोटासा देश अमेरिका नावाच्या महासत्तेला आव्हान देतो आणि जगाला एवढून सांगतो, वी आर फॉलोअर ऑफ छत्रपती शिवाजी महाराज। जगामध्ये महासत्ता असलेल्या अमेरिकेला आव्हान देणारा छोटासा देश व्हिएतनाम हा बोलतोय आम्ही छत्रपती शिवरायांचे वारस आहोत आणि शिवरायांच्या मातृभूमीत मात्र मराठ्यांचा राजा म्हणून एका समूहापुरता राजा मर्यादित ठेवला जातो। कारण कालपर्यंत आम्ही राजा ऐकला तो जातीमधूनच ऐकला। आमच्या देशामध्ये चढावत लागलेले महापुरुषांना जातीमध्ये कसं कवटाळून ठेवायचं? तो राजा जो 26 नोव्हेंबर 1669 मध्ये राजआज्ञा करतो धर्माच्या नावाने बकेडाण्यात आले। राजआज्ञा म्हणजे आजच्या भाषेमध्ये तुम्ही ज्याला जीआर म्हणता, तो जीआर राजे करतात धर्माच्या नावाने बकेडाण्यात आले। धर्माच्या नावाने लोकांमध्ये भेद निर्माण करू नका। आणि राजे जेव्हा रायगडाच्या पाहणीला जातात तेव्हा विचारतात, पंत सारं काही अलबेल आहे, परंतु माझ्या मुस्लिम सैन्याचा नमाज पठण करण्यासाठी मस्जिद कुठे? राज्याभिषेकाच्या आधी मस्जिद तयार झाली पाहिजे आणि ती मस्जिद माझ्या महला समोर असली पाहिजे। शुक्रवारचा नमाज हा मला माझ्या महलातून ऐकायला आला पाहिजे। राजे काय म्हणतात? शुक्रवारचा नमाज ज्याला खुतबा पठण म्हणतात, तो खुतबा पठण करण्यासाठी राजे काजीची नियुक्ती करतात। राजांचा प्रधानमंत्री असतो मुल्ला काजी हैदर। आता इथे आम्ही एवढ्या जातीमधील महापुरुषांना पाहिलंय की 40 वर्ष आमच्या बरोबर एक मुस्लिम व्यक्ती काम करत असते, परंतु आपल्याला साधे हे माहिती नसतं की शुक्रवारच्या नमाजला खुतबा पठण म्हणतात। एवढे संकुचित आम्ही झालोय आणि आमचा राजा मात्र खुतबा पठण करण्यासाठी काजीची नियुक्ती करतो। आमचा शेजारी असतो मुस्लिम, दोन पिढी आम्ही एकत्र राहतो, तो आम्हाला दररोज बघतो, भेटला की सलाम वालेकुम, आम्ही पण कुठेतरी संकुचितपणे पण वालेकुम सलाम म्हणतो, पण आम्हाला आजही त्याचा अर्थ कळत नाही। आमचा राजा जो काजीची नियुक्ती करतो, जो राजा प्रधानमंत्री म्हणून मुल्ला काजी हैदरची नियुक्ती करतो आणि धम्मदीप अशोकानंतर पहिल्यांदा कोकण भूमीमध्ये स्वतःच्या आरमार उभा करणारा राजा, मुंबई ते गोवा 720 किलोमीटरची किनारपट्टी, या संपूर्ण नौदलाचा कमांडिंग चीफ म्हणून दर्या खानला डेप्युट करतो तो राजा, त्या राजाचे आजचे वारस आम्हाला आमचा एक मुस्लिम सहकारी म्हणतो सलाम वालेकुम। आम्हाला माहितीच नाही सलाम वालेकुमचा अर्थ होतो तू सुखी राहा, तू आनंदित राहा, तू सुरक्षित राहा, तुझं सदैव कल्याण हो।
कालपर्यंत कोणी सांगितलंच नाही आम्ही त्याला पाकला हात कशाला लावायचा, तो तर मुस्लिमांचा आहे, माझा राजा जाती पातीमध्ये विभागणारा असा संकुचित नव्हता, तो सार्वभौम राजा होता। तथागताची मानवी मूल्य माझ्या जिजाऊंनी छत्रपतींमध्ये पेरली होती आणि त्यामुळे राजे घडले होते, ज्यांना स्वराज्य निर्माण करायचं होतं, स्वतःचं राज्य नव्हे जनतेचं सुराज्य, ते बहुजन हिताय बहुजन सुखाय होतं, तो राजा छत्रपती शिवराय। त्यांची समाधी कोणी शोधून काढली? नवीन नवीन इतिहासकार आलेले आहेत, तुम्ही इतिहास वाचताय ऐकताय इलेक्ट्रॉनिक मीडियावर पाहताय, ज्या क्रांतिबा ज्योतिबा फुलेंनी सांगितलं ख्रिस्त मोहम्मद मांग ब्राह्मणाशी धरावे पोटाशी, ख्रिस्त मोहम्मद मांग ब्राह्मणाशी धरावे पोटाशी, ख्रिश्चन असू द्या, सवर्ण असू द्या, अस्पृश्य असू द्या किंवा मुस्लिम असू द्या, सारी काही निर्मिकाची लेकर आहेत। आणि त्यामुळे क्रांतिबा 1879 मध्ये रायगडावर जातात, छत्रपतींची समाधी शोधतात आणि 19 फेब्रुवारी 1870 मध्ये जगातली पहिली सार्वजनिक जयंती क्रांतिबा ज्योतिबा फुले पुण्याच्या हिराबाग मध्ये लोकवर्गणीतून जमा झालेले 24 रुपये आणि त्यामध्ये स्वतःचे टाकलेले 30 रुपये 3 रुपये अशी एकूण मिळून 27 रुपयाची पुण्याच्या हिराबाग मध्ये पहिली सार्वजनिक जयंती क्रांतिबा ज्योतिबा फुले ही सुरू करतात आणि पहिला आद्य शिवशाहीर पहिला आद्य इतिहासकार म्हणून जगाच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने नाव लिहिलं जातं, महात्मा क्रांतिबा ज्योतिबा फुले। आणि तरी आज आम्ही जातीपातीत विभागलेले त्यांचे वारस, एवढा मोठा जगातला पहिला इतिहासकार, पहिली शिवजयंती ज्यांनी चालू केली त्याचं नाव ऐकल्यावर हे टाळ्या वाजवत नाही, हेच ताच्छेदीन आहे ही श्वेतांची गायची। त्या जातीतून आम्हाला सांगितलं की आम्हाला बरं वाटतं, क्रांतिबा ज्योतिबा फुले सांगायचं फक्त महिलांसाठी काय केलं तेवढंच सांगावं, बाकी सांगू नका। बाबासाहेब दलितांच्या कैवारी जागतिक अर्थतज्ञ अर्थशास्त्रामध्ये ज्याला नोबेल अवॉर्ड मिळालं ते अमर्त्य सेन म्हणतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे माझ्या अर्थशास्त्राचे गुरु आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे माझ्या अर्थशास्त्राचे गुरु आहेत असं जागतिक दर्जाचं अर्थशास्त्रामधलं नोबेल अवॉर्ड मिळालं अमर्त्य सेन हे जगाला सांगतात। तथागत बुद्ध म्हणजे कुठल्या तरी देवाचा अवतार। स्किल्ड इंडिया भारतात कोणी आणलं? कोणी सांगेल का स्किल्ड इंडिया भारतामध्ये कोणी आणलं? एक हातवर करून सांगेल का? कोण सांगेल? बघा, तुम्ही बहन मुंबईच्या महानगरपालिकेच्या घनकचरा विभागामध्ये काम करता, आपली पुढची पिढी तुमच्या याच विभागात अधिकारी पदावर गेली पाहिजे, त्यामुळे तुम्हाला कळलं पाहिजे स्किल्ड इंडिया नाव बरं केव्हापासून ऐकलं तुम्ही? 7 वर्षापूर्वी कधी ऐकलं होतं का स्किल्ड इंडिया? कुणी आणलं भारतात? हात वर करून सांगेल का कुणी? कोणत्या प्रधानमंत्रींनी आणलं? मोदींनी। म्हणजे काय माझ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात, न देता हाती तलवार बुद्ध राज्य करी जगावर, कारण प्रचार आणि प्रसार। बुद्धाने हातामध्ये तलवार न घेता जगावर राज्य केलं याचं कारण प्रचार आणि प्रसार यंत्रणा एवढी सक्षम होती की बुद्धाचे भिक्खू जम्बू द्वीपामध्ये गेले आणि जगभर बुद्ध धम्म पसरवला, तो मानवी कल्याणासाठी पसरवला। परंतु आज त्याच प्रचार आणि प्रसारच्या विकाऊ मीडियाच्या टुडेज मीडिया नॉट फोर्थ पिलर ऑफ डेमोक्रेसी, टुडेज मीडिया इज मेडिएटर, याच मीडियाचा वापर प्रचार आणि प्रसारासाठी करून आजच्या विद्यमान प्रधानमंत्र्यांनी तुम्हाच्या डोक्यात टाकलं, आय एम रिसर्चर ऑफ स्किल्ड इंडिया, मीच आहे उद्गाता स्किल्ड इंडियाचा। परंतु स्किल्ड इंडिया जगामध्ये पहिल्यांदा कुणी शोधून काढली? तथागत बुद्ध। आणि राजा प्रसन्नीजीचा संवाद होतो, राजा म्हणतो, हे तथागता, मी राजा माझ्या राज्यामध्ये अनेक कठोर निर्बंध केले, अनेक कठोर कायदे काढले, परंतु माझ्या राज्यामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण कमी होत नाहीये, ते वाढत चाललेत। बुद्ध हसायला लागतात। राजा विचारतो, तथागता मी तुला एवढा गंभीर प्रश्न विचारतोय। बुद्ध म्हणतात, हे राजा, कडक निर्बंध लादून गुन्हेगारीचं प्रमाण कमी होत नाही, कारण गुन्हेगारी हे निर्जनतेचं अपत्य असतं। बुद्ध काय सांगतात,
निर्धनतेचं अपत्य असतं गुन्हेगारी, मग गुन्हेगारी कमी करायला तुम्हाला काय करावं लागेल? मग गुन्हेगारी कमी करायला पहिला प्रत्येकाला शिक्षण दे। राजा दुसऱ्या दिवसापासून संपूर्ण राज्यामध्ये दवंडी पिटवतो आणि राजा ज्याला भेटेल त्याला शाळेमध्ये टाकतो। आता तुम्ही कल्पना करा, 3 वर्षाच्या बाळापासून 80 वर्षाच्या वयोवृद्धाला शाळेत टाकल्यावर राज्यात काय होणार? सर्वत्र हाकार वाजतो। राजा पुन्हा बुद्धांकडे जातो आणि बुद्धांना म्हणतो, हे तथागता, तू सांगितलेला उपाय तर मी केला परंतु राज्यात हाकार माजलाय। बुद्ध हसतात, बोलतात, ए राजा, अरे प्रत्येक व्यक्तीमध्ये अष्टपैलू व्यक्तिमत्व असतं, ज्याला आपण चाइल्ड काउन्सिलिंग आणि मेडिसिन मेडिकल सायन्स मध्ये म्हणतो एक टाइप ऑफ मल्टीपल इंटेलिजन्स, अष्टपैलू व्यक्तिमत्व। बुद्ध राजाला म्हणतात, अरे ज्याला जोडकाम येत असेल त्याला जोडकाम शिकव, ज्याला सुतारकाम येत असेल त्याला सुतारकाम शिकव, ज्याला चांगलं खेळता येत असेल त्याला खेळांमध्ये प्रावीण्य निर्माण करायला प्रशिक्षण दे। आणि तेव्हा जगातलं पहिलं ITI सुरू होतं राजा प्रसन्नजीच्या राज्यामध्ये आणि बुद्ध हा पहिला जगातला ITIचा जनक आहे। पण खोटं बोलणार इथून बोलांमध्ये, गेले 7 वर्षात आम्हाला कळतं नवीनच कुणीतरी जनक आलेत जे बोलतात मैं तो फकीर हूं, झोला उठा के चले जाऊंगा। और तुम चले जाओ लेकिन 2 साल हमारे बच्चों का ऑनलाइन पढ़ाई में पूरा जिंदगी बर्बाद की, उसका क्या? बृहन्मुंबई महानगर पालिका जगातली सगळ्या श्रीमंत गर्भश्रीमंत महानगर पालिका, केरळ सारख्या राज्याच्या 1.5 पटीने बजेट असणारं 45,000 कोटीचं बजेट असणारी महानगरपालिका, कोरोनाच्या 2 वर्षामध्ये सख्या भावाला सख्या भाऊ बघत नव्हता। त्यावेळेस आमचे कर्मचारी बदलापूरवरून, पनवेलवरून, विरार वसईपासून मुंबईमध्ये येत होते आणि मुंबईकरांचं रक्षण करत होते। त्यांना जर रिटायर झाल्यावर 4 वर्षानंतर पेन्शन मिळत असेल तर हे केवळ सोय करून गप्प बसायचे का आम्हाला? ज्या महामानवानी जगातला पहिला महामानव जो कामगारांचं नाव घ्यायला जेव्हा लोकांना लाज वाटायची, त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 15 ऑगस्ट 1936 जगातला कामगारांचा पहिला राष्ट्रीय पक्ष स्थापन करतात ज्याचं नाव असतं स्वतंत्र मजूर पक्ष, इंडिपेंडेंट लेबर पार्टी, 15 ऑगस्ट 1936। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ब्रिटिश सरकारतर्फे 1943 ते 1946 असं 4 वर्ष मंत्रीपदावर असतात, केंद्रीय मंत्रीपद, त्यामध्ये त्यांच्याकडे एक मजूर मंत्रालय असतं। आमच्या भगिनींना अनेक ठिकाणी मी कार्यक्रमाला जातो, संध्याकाळी 7 कार्यक्रम चालू होतो, आता कामाची वेळ म्हणून तुम्हाला नाईलाजाने बसावं लागतंय, याबद्दल पण दिलगिरी व्यक्त करतो। पण घराघरामध्ये एरियांमध्ये कार्यक्रम असतात, अर्ध्या खुर्च्या महिलांच्या गायब असतात। सहज आयोजकांना विचारलं, सर काय? एखादी महिला कार्यकर्ता कानात येऊन सांगते, सर आज ना रंग माझा वेगळाचा एक चांगला एपिसोड आहे। अर्ध्या महिला तिकडे बसल्या, रंग माझा वेगळा पाहत बसला तर तुमच्या घरचा रंग उठणार आहे आणि उद्या समाजाचा उठणार आणि या राष्ट्राचा उठणार आणि आज उठलेला आहे। आमच्या महिला भगिनींना बोललं की आमच्या पुरुष मंडळींना खूप हसायला येतं, पण अर्ध्या ठिकाणी पुरुषांच्या खुर्च्या खाली असतात, तिथे विचारल्या खुर्च्या का खाली आहेत? आज ही मुंबई इंडियन्सची आयपीएलची मॅच आहे और 6 वेळा बिटिंग करून हारणारी मुंबई इंडियन्स 7व्या वेळेस तिला प्रोत्साहन द्यायला तुम्ही ती ईडीएल बॉक्स समोर, मग सांगा ते बिटिंग करून मॅच खेळतात तुमच्या घरची सेटिंग बिघडायला तेच कारणीभूत आहे। अशा स्थितीमध्ये आज आम्हाला जागरूक राहावं लागेल। अधिकाऱ्यांना किंवा आयोजकांना हौस नाही आहे 40 डिग्री टेम्परेचरमध्ये तुम्हाला समोर बसवायचं आहे, पण याकरता बसवलेलं आहे की तुमची शेवटची पिढी आहे जिचं वय वर्ष 45 क्रॉस झालंय, ती शेवटची पिढी आहे जी सरकार दरबारातून सन्मानाने निवृत्त होईल। उद्या माझ्यासारखा एखादा युवक जरी अधिकारी पदावर जरी बीएमसीमध्ये अपॉइंट झाला, पुढचे 5 वर्ष ते डिपार्टमेंट सरकारकडे राहील, खाजगीकडे जाईल की आणखीन काय होईल याची शाश्वती राहिलेली नाहीये। आणि अशा स्थितीमध्ये आपल्याला महामानव समजून घ्यावे लागतील, विशेषतः महिलांमधून समजून घ्यावे लागतील, कारण हा देश महामायेचा आहे, हा देश गार्गीचा आहे, नैऋतीचा आहे, जिजाऊचा आहे, भवानी आईचा आहे, जिजाऊचा, भवानी आईचा, झलकारी देवीचा आणि रमाईचा हा देश आहे, क्रांतिज्योती सावित्री माईंचा आहे। महामाया कळली तर बुद्ध निर्माण होईल, पण आमच्या महिला सहज एखाद्या महिलेचं विडंबन करायला बोलतात आली महामाया, सहज बोललं जातं एका महिलेचं विडंबन करायला, हा शब्द का प्रचलित करण्यात आलेला आहे? शाळा पुस्तकांमध्ये नाही शिकवला जात? जगाला पहिला मानसोपचार तज्ञ ज्या माऊलीने दिला तिचं विडंबन करायला हवं, परत कुणी आपल्या मुलीचं नाव महामाया ठेवू नये म्हणून सहज म्हण प्रचलित करण्यात आली महामाया।
लोकांनी मुलींचं नाव महामाया ठेवणंच बंद केलं. सिद्धार्थ गौतमाची आठवणच येणार नाही. सिद्धार्थ 2500 वर्ष लांब आहे आमच्यापासून. दुसरं, आम्ही सहज महिलांचं विडंबन करायला बोलतो. आली भवानी, आली भवानी सहज बोललं जातं की नाही महिलांचं विडंबन करायला? आली भवानी, भवानी आई पाटील कोण आहे? कोण सांगू शकता भवानी आई पाटील कोण आहे? भवानी आई पाटील आपल्याला सांगितलं जातं छत्रपती शिवरायांना 9 वर्षाचे असताना भवानी आईने तलवार दिली तुळजापूरच्या मंदिरामध्ये. आज 5 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार होतो मंदिरामध्ये, एकतरी देव वाचवायला येतो का? मग खरोखर 9 वर्षाच्या शिवबाला भवानी आईने तलवार दिली असेल का? आणि मग नाही दिली तर भवानी कोण? हा प्रश्न आम्हाला पडला पाहिजे. परंतु आपल्या देशात प्रश्न विचारणाऱ्याला उद्धट मानलं जातं. प्रश्न विचारणाऱ्याला चिकित्सक नाही समजलं जात, उद्धट मानलं जातं. कारण शाळेत काय शिकवलं जातं? वर्गामध्ये एक बाळ होतं, वर्गात मुख्याध्यापक आले, म्हणजे बाळ टरफलं उचल. बाळ म्हणतं मी शेंगा खाल्ल्या नाही, मी टरफलं उचलणार नाही. शाळेमध्ये शिकवलं जातं बाळाचा स्वाभिमान, बाणेदारपणा. आता मला सांगाय, भरगच्च सभेमध्ये आजच्या सभेचे अध्यक्ष गोहिल साहेब एका छोट्या बाळाला बोलले, बाळ हे कागद उचल. तुमच्या सगळ्यांच्या समोर ते बाळ बोललं मी टाकला नाही, मी उचलणार नाही. त्याला उद्धटपणा म्हणाल की बाणेदारपणा काय म्हणाल? पण शाळांमध्ये तो शिकवला गेला. आणि आम्ही मुलांकडून अपेक्षा करतो की मुलांनी उद्धट होऊ नये. मग बाणेदारपणा कुठला शिकवायचा? बाणेदारपणा शिकवायचा असेल तर माझा राजा संभाजीराजाचा शिकवा. जी घटना आहे 12 मे 1667 ची, औरंगजेब बादशाचा 50वा वाढदिवस. आता वाढदिवस असेल तर तुम्हाला माहिती काय जय्यत तयारी असते? बाजूवाला ओळखत नाही पण चौकात बॅनर लागलेला असतो दादाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि औरंगजेब तर बादशाह आहे, अनेक राजा त्याचे मांडलिक आहेत, अनेक मातापर सरदार त्याचे मांडलिक आहेत. अशा बादशाचा 50वा वाढदिवस आग्र्याच्या एका भरगच्च मैदानामध्ये जंगी तयारीमध्ये सुरू असतो. बादशाह बसलेला असतो, बादशाच्या उजव्या आणि डाव्या बाजूला अनेक मातापर सरदार बादशाचा एक एक शब्द गेलायला उभे असतात. आणि त्याच वेळेस बादशाची नजर दिवाने खास मध्ये जाते, ज्याला आजच्या भाषेमध्ये तुम्ही VIP स्टँड म्हणता. त्या दिवाने खास मध्ये इवलासा राजा संबा हा छत्रपती शिवरायांबरोबर बसलेला असतो, ज्या राजाचा जन्म 12 मे 1657 चा. आणि घटना आहे 14 मे 1667 ची, म्हणजे राजांना 9 वर्ष पूर्ण व्हायला 2 दिवस बाकी आहे. अशा स्थितीमध्ये औरंगजेब पाशाची थेट नजर संभाजीवर जाते. आणि औरंगजेब पाशा बोलतो, हे संभा या कुस्तीच्या आखाड्यात उतर आणि पैलवानाला हरवून दाखव. आमचा करारी बाण्याचा इवलासा तो राजा त्या कुस्तीच्या आखाड्याकडे बघतो आणि नंतर थेट नजर बादशाच्या नजरेमध्ये भिडवतो आणि बोलतो, बादशाह तुझ्या या कुस्तीच्या आखाड्यामध्ये मी हरवावं या पात्रतेचा एकही पैलवान नाही. आणि माझ्यापेक्षा कमी दर्जाच्या पैलवानाला कुस्तीमध्ये हरवणं आणि स्वतःच श्रेष्ठत्व सिद्ध करणं हे माझ्या आजीने आणि वडिलांनी दिलेल्या संस्कारात बसत नाही. थेट बादशाला थेट भर रणांगणामध्ये, भर मैदानामध्ये 50व्या वाढदिवसाच्या वेळेस ज्याच्या उजव्या आणि डाव्या बाजूला अनेक मातापर सरदार एक एक शब्द गेलायला उभे आहेत, त्या बादशाच्या नजरेमध्ये नजर भिडवून 9 वर्षाचा छोटासा संभा बोलतो, हे बादशाह माझ्यापेक्षा कमी दर्जाच्या व्यक्तीला हरवून त्याचा पराजय करून स्वतःचं श्रेष्ठत्व सिद्ध करण्याचे संस्कार माझ्या आजीने आणि वडिलांनी केलेले नाहीत. तो संभा जर शाळेमध्ये शिकवला तर आमची मुलं बाणेदारपणे तयार होती. परंतु या देशात इतिहासाची मांडणी जातीतून होते. मग भवानी आई कोण? तुम्हाला अजूनही प्रश्न असेल भवानी आई कोण? घटना आहे 1626 ची. 1626 मध्ये मासाहेब जिजाऊ आणि शहाजी जे कार्ला लेणीमध्ये व्यापार भरलेला असतो, बाजार भरलेला असतो, तिथे खरेदी विक्रीसाठी जातात. खरेदी विक्री करत असताना सहज जिजाऊंची नजर बाजूला जाते आणि जिजाऊंचा चेहरा पडतो. शहाजी राजेंच्या लक्षात येतं. शहाजी म्हणतात, जिजाऊ काय झालं? जिजाऊ म्हणतात, राजे आपल्या पारगाण्यात पण आपल्या आया बहिणींची अशा प्रकारे विक्री होते. शहाजीराजे बघतात, शहाजीराजेने ते दृश्य पाहवत नाही. शहाजीराजे त्या काळचे एक मातापर सरदार होते. अनेक आदिलशाही, पातशाही, मोगलशाही, कुतुबशाही यांच्यामध्ये चढावडी लागायच्या की राजे कोणाकडे येत आहेत. त्यामुळे राजेंचे व्यापाऱ्यांबरोबर संबंध मैत्रीचे होते. राजे व्यापाऱ्यांकडे जातात आणि ती विक्री थांबवतात जिथे महिलांची विक्री चालू असते.
दोन जुळ्या बहिणी असतात त्यांना राजे घेऊन येतात आणि माँसाहेबांना समोर उभ्या करतात. माँसाहेब त्यांना नाव विचारतात. एक सांगते हिराबाई पाटील, दुसरीला नाव विचारतात ती सांगते भवानी आई पाटील. गाव विचारतात, गाव मुक्काम पोस्ट सांबरी, तालुका अलिबाग, जिल्हा कुलाबा जो आजचा रायगड आहे. सारं काही विचारल्यावर माँसाहेब बोलतात ठीक आहे, यांचा मानपान करा आणि यांना यांच्या घरी सोडून द्या. हे ऐकल्यावर त्या दोन्ही मुली माँसाहेबांचे पाय पकडतात, बोलतात माँसाहेब आम्ही 2 वर्ष झाले, 2 महिने झाले आमच्या कुटुंबांपासून स्वकीयांपासून दूर आहोत, आता ते आम्हाला स्वीकारणार नाहीत. मोठा पेच उभा राहतो. शहाजीराजे बोलतात ठीक आहे, आजपासून तुम्ही माझ्या भगिनी आहात, माझ्या पत्नीच्या सेवेला राहा. आणि असाच कालखंड पुढे जातो आणि 19 फेब्रुवारी 1627 रायगडावर छत्रपती शिवरायांचा शिवनेरी गडावर जन्म होतो. आता तुम्हाला जी कथा सांगितली तुम्हाला वाटेल काहीतरी बौद्ध कथा आहे, दंतकथा आहे, फक्त बोला रेटून बोला. ही बौद्ध संस्कृती मी तुम्हाला आधीच सांगितलं, मी जिकडे जिकडे व्याख्यानाला जातो 134 पानांचे रेफरन्स माझ्याकडे आहेत. तुम्हाला यातलं काही चुकीचं वाटलं तुम्ही केव्हाही मला कॉन्टॅक्ट करू शकता, मी तुम्हाला ते ऑन डेट ऑन रेकॉर्ड देईल. या राजेंचा जन्म 19 फेब्रुवारी 1627 शिवनेरी गडावर होतो आणि त्याच वेळेस गडाला खाली वेढा पडतो आणि मग शहाजीराजे हे 6 महिन्यासाठी भूमिगत होतात. ते मुंबईपासून जवळ असलेल्या, कल्याणपासून जवळ असलेल्या शहापूरमध्ये भूमिगत होतात, सुभेदार अहमदकडे. इथे राजे भूमिगत झाले म्हणून काही वर्षाने तो परिसर शहापूर म्हणून ओळखला जातो. परंतु मुंबईच्या जवळ असलेल्या आमच्या मराठमोळ्या शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनाही माहिती नाही की माझा राजा तिथे भूमिगत झाला होता शहाजी, म्हणून त्या एरियाचं नाव पडलं शहापूर. आता काही दिवसांनी नाव बदलण्यात येईल आम्हाला इतिहास माहिती नसला तर. आणि इकडे गडावर काय होतं, राजे 5 वर्षाचे होतात, कालखंड येतो 1632 गडावरची रसद संपायला लागते. गडाचा जो प्रमुख असतो साताऱ्याच्या वेलंग गावचा सिद्धनाथ महार हा 100 निवडक सैन्याबरोबर गड लढवत असतो. सिद्धनाथ महारच्या जेव्हा लक्षात येतं की गडावरची रसद संपते तो माँसाहेबांकडे येतो आणि माँसाहेबांना म्हणतो माँसाहेब गडावरची रसद संपते, आता आपण किल्ला नाही लढवू शकत. माँसाहेब बोलतात ठीक आहे, आपण दोघे जाऊन त्या दोन बहिणींना बोलवतात, पहिले हिराबाई आणि भवानीबाईला. हिराबाईला माँसाहेब बोलतात तू आमच्या बरोबर चल, आपण त्याच सरदाराला चर्चेमध्ये गुंतवू. आणि भवानी आईला बोलतात तू बाळाला घेऊन सुखरूप घेऊन जा. भवानी आई घोड्यावर बसते, तिला फक्त स्वतःचं गाव माहिती असतं. भवानी आई बाळाला घेऊन थेट सांबरी गावात येते आणि त्यानंतर पुढे 7 वर्षाचा कालखंड लोटला जातो आणि 1642 मध्ये तुकाराम महाराज कोकण दौऱ्यावर असतात. त्यावेळेस तुकाराम महाराज जिजाऊंना घेऊन सांबरी गावात येतात. जिजाऊ आणि आई भवानीची भेट घडवून देतात. आई भवानी जिजाऊंच्या स्वाधीन शिवरायांना करतात. शिवाजी महाराज त्या सांबरी गावामध्ये 7 वर्ष राहिलेले असतात. आई भवानी तिथे त्यांना दांडपट्टा शिकवते, तलवारबाजी शिकवते, घोडेस्वारी शिकवते, वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण झाल्यावर 12 वर्षाचे शिवबा जिजाऊंच्या स्वाधीन करते. जिजाऊंच्या डोळ्यात अश्रू उभे राहतात. जिजाऊ म्हणतात ए भवानी तू माझ्या बाळाला स्वतःच्या बाळाप्रमाणे वाढवलंस. मी तुला आज वचन देते की भविष्यात जेव्हा केव्हा माझ्या बाळाचा जय जयकार केला जाईल तेव्हा प्रथम तुझा जय जयकार केला जाईल. आणि त्या दिवसापासून आजपर्यंत शिवाजी महाराजची जय बोलण्याच्या आधी जय भवानी बोललं जातं आणि नंतर जय शिवाजी बोललं जातं. हा मातृसत्ताक भारताचा इतिहास आहे. पण आजपर्यंत कुणीच सांगितलं आहे भवानी आई कोण, जिचा उल्लेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1938 पर्यंत आपल्या पत्रकांमध्ये करत होते जय भवानी. परंतु पुढचा कालखंड या देशामध्ये राजकीयरित्या बदलला आणि त्यावेळेस बाबासाहेबांकडे एवढा वेळ नव्हता की विस्तारित बाबासाहेब आपल्या समूहाला सांगू शकतील इतिहास. मग मला सांगा आई भवानी ही शिवबाला घडवते आणि ज्या अलिबागमध्ये शिवबा घडला, ज्या अलिबागने स्वराज्याला राजा दिला, भविष्यामध्ये अलिबागचं विडंबन करण्यात आलं, सहज मन प्रचलित केली अलिबाग से आया क्या. आज अलिबाग तालुक्यातला कुठलाही माणूस तुम्हाला नाव सांगितलं गेलं की तुम्हाला हसायला येतं. विडंबन केलं कारण परत कुणी स्वराज्याला राजा देऊ नये, रयतेला राज्य मिळू नये. अशा स्थितीमध्ये आपल्याला इतिहास समजून घ्यावा लागेल कारण आजची स्थिती फार बिकट आहे. देशाची भौगोलिक, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक स्थिती, सांस्कृतिक स्थिती अत्यंत बिघडलेली आहे. अशा स्थितीमध्ये आम्हाला महामानव कर्तृत्वातून समजून घ्यावे लागतील.
विशेष करून महिलांना समजून घ्यावा लागेल की ज्या महामानवांना आम्ही जातीमधून बघतो ते महामानव कधीच एका जातीचे एका धर्माचे एका प्रांताचे एका लिंगाचे नव्हते. ते महामानव अखंड विश्वाच्या मानवतेसाठी आणि मानवी मूल्यांसाठी लढत होते. छत्रपती शिवरायांच्या 31 अंगरक्षकांपैकी 18 अंगरक्षक मुस्लिम होते. छत्रपती शिवरायांच्या सैन्यामध्ये 115,000 जे पायदळ होतं त्यामध्ये 50,000 पठाण होते. छत्रपती शिवरायांचा प्रधानमंत्री मुल्लाकाजी हैदर होता. छत्रपती शिवरायांचं मुंबईपासून गोव्यापर्यंत जे आरमार होतं त्याचा कमांडिंग इन चीफ दरिया खान होता. छत्रपती शिवरायांच्या अनेक आध्यात्मिक गुरूंपैकी एक गुरु रत्नागिरीच्या केळशी गावचे याकूब बाबा होते. म्हणजे माझा राजा धर्माविरुद्ध लढत नव्हता, ती सत्तेची लढाई होती, स्वाभिमानाची आणि स्वराज्याची लढाई होती. त्या छत्रपतींचा इतिहास शोधून काढणारे क्रांतिबा ज्योतिबा फुले मुंबई महानगरपालिकेचं मुख्यालय छत्रपती शिवाजी टर्मिनस समोर जे आहे ते मुख्यालय क्रांतिबा ज्योतिबा फुले यांच्या पुणे कमर्शियल कॉन्ट्रॅक्ट कंपनीने बांधलेलं आहे. मुंबईचे छत्रपती शिवाजी टर्मिनस क्रांतिबा ज्योतिबा फुलेंनी मांडलेले आहे. आम्ही अनेक वर्ष क्रांतिबांची जयंती करतो परंतु आमच्या अर्ध्यापेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना माहितीच नसतं की आमचं मुख्यालय क्रांतिबांनी बांधलेलं आहे. त्या टिळकांनी क्रांतिबांना आयुष्यभर विरोध केला, आयुष्यभर त्रास दिला. ते टिळक जेव्हा अडचणीत आले तेव्हा त्या काळामध्ये 10,000 रुपयाचा जामीन देऊन क्रांतिबांनी टिळकांना जामीन देऊन तुरुंगातून बाहेर काढलं. ते क्रांतिबा आमच्या अर्ध्यापेक्षा जास्त लोकांना माहितीच नाही आहे. ते क्रांतिबा ज्योतिबा फुले ज्या काळामध्ये टाटा ग्रुप ऑफ कंपनी याचं नाव ऐकलं नाही असं आमच्या देशामध्ये 5 वर्षाच्या बाळापासून 75 वर्षाच्या व्यक्तीपर्यंत असं कोणी नसतं ज्याला टाटा माहीत नाव माहिती नाही. नमक से लेके गुड नाईट का सब कुछ टाटा बेचत आहे. सगळ्यांना टाटा माहिती आहे पण टाटाचा ज्या वेळेस 1,27,000 वार्षिक टर्नओव्हर होता तेव्हा माझ्या क्रांतिबा ज्योतिबा फुलेंच्या पुणे कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्ट कंपनीचा 11,97,000 वार्षिक टर्नओव्हर होता. क्रांतिबा ज्योतिबा फुले देशातला पहिला महानगरपालिकेचा अधिकारी. हे महानगरपालिकेच्या कार्यक्रमामध्ये मी अधिकारवाणीने याकरता सांगतो की इतिहास शोधून बघा, 1876 ते 1882 पुण्यामधला पहिला महानगरपालिकेचा कर्मचारी अधिकारी जे बुद्ध सांगतात की पाणी हे जगाने मानवाला दिलेलं वरदान आहे, त्याचं संवर्धन करणं प्रत्येक मानवाचं कर्तव्य आहे आणि त्या पाण्याचं संवर्धन व्हावं म्हणून घरोघरी पाईपलाईन टाकणारा भारतातला पहिला महानगरपालिका अधिकारी क्रांतिबा ज्योतिबा फुले आमच्या महानगरपालिका कर्मचाऱ्यांना माहितीच नाही. 1876 ते 1882 ते क्रांतिबा ज्योतिबा फुले ज्या काळामध्ये बुद्धांचं पुस्तक कुणी छापू नये म्हणून छापायला एकही प्रिंटिंग प्रेस मिळत नव्हती, स्वतःची प्रिंटिंग प्रेस चालू केली. बरं पुस्तकं छापली, विकायला कुणीच विक्रेता तयार नव्हता, स्वतःच विक्रेता पब्लिशन काढलं, दुकान काढलं आणि बुद्ध घराघरात पोचवणारे क्रांतिबा आम्हाला माहितीच नाही आहे. कारण आम्ही आतापर्यंत ते जातीमधूनच बघितले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महारचा चौदा तळाचा सत्याग्रह करतात 20 मार्च 1927 ज्या देशामध्ये मुंगीला साखर, कुत्र्याला भाकर, गाईला चारा आणि सापाला दूध पुण्य मिळवण्यासाठी दिलं जात होत. या देशामध्ये आज पण आमच्या बऱ्याच माता माऊलींना माहिती असेल काळ्या मुंग्याला लगेच आम्ही साखर टाकतो. मुंगीला साखर, कुत्र्याला भाकर, गाईला चारा आणि सापाला दूध पुण्य मिळवण्यासाठी दिलं जात होतं. त्या देशात हाडा मासाच्या माणसाला साधं प्यायला पाणी मिळत नव्हतं. त्या काळामध्ये परदेशात गेलेला उच्च विद्याविभूषित झालेला एक महामानव रस्त्यावर उतरतो, लाट्याकाट्या झेलतो आणि चौदा तळ्याचं पाणीच पेटवतो. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महाडच्या चौदा तळ्याची क्रांती करतात आणि सामान्य माणसाला तो मूलभूत अधिकार मिळवून देतात. त्या सत्याग्रहामध्ये सहस्त्र मुद्दे असतात, टिप्पणीच असतात, परंतु दोन चेहरे असे असतात जे अर्ध्यापेक्षा जास्त लोकांना आमच्या माहितीच नसतात. बाळ गंगाधर टिळक यांची दोन मुलं, थोरला मुलगा रामचंद्र पंत टिळक, धाकटा मुलगा श्रीधर पंत टिळक बाबासाहेबांसोबत त्या आंदोलनामध्ये असताना जाहीररित्या सांगतात, होय आम्ही आगरकरवादी आणि आंबेडकरवादी आहोत, आम्ही टिळकवादी नाही. कोण सांगतात? श्रीधर पंत टिळक. का सांगतात? त्यांना बाबासाहेब कळले होते आणि आम्ही मात्र आजही पालखीमध्ये नाचतो आणि जिंदाबाद मुर्दाबादमध्ये मुरतो.
कारण आम्हाला बाबासाहेब कळलेच नाहीत, आम्हाला बोलतच कळला नाही. बाबासाहेब सवर्णांच्या उत्कर्षासाठी समता समाज संघाची स्थापना करतात आणि 8 एप्रिल 1948 बाळ गंगाधर टिळक यांना सयाजीराव गायकवाड बळवंत नरे सयाजीराव गायकवाडांनी जो स्वतःचा वाडा दिलेला असतो पुण्यामध्ये गायकवाड वाडा, जो आजचा केसरी वाडा, त्याच्यामध्ये मुक्काम बाळ गंगाधर टिळकांनंतर त्यांच्या 2 पुत्रांचा असतो. पुण्यामधली समता समाज संघाची पहिली शाखा रामचंद्र पंत टिळक आणि श्रीधर पंत टिळक हे चालू करतात 8 एप्रिल 1928 आणि उद्घाटनाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बोलवतात. ते श्रीधर पंत टिळक आंबेडकरी यांना माहितीच नाहीये. स्वतः परवा त्यांच्या पंतूंनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितले, बाबा आमच्या आजोबा बंधोबांचं समाधीमध्ये काही योगदान नाही, तुम्ही उगाच त्यांच्या राजकारणासाठी वापर करू नका. मग आम्हाला आज समजून घ्यावे लागतील, हे महामानव जातीमधून नसून मानवतेमधून समजून घ्यावे लागतील. ज्या महिला या ठिकाणी बसलेल्या आहेत त्यांच्यासाठी सांगतो, बाबासाहेब मजूर मंत्री होते आणि 1943 बाबासाहेब बिहारमध्ये जातात, कोळशाच्या खाणीमध्ये पाहणी करतात. त्यांना एक चित्र मात्र मन विचलित करणारं दिसतं, एक महिला वरती येते, पुन्हा खाणीमध्ये जाते, पुन्हा वरती येते. बाबासाहेब चौकशी करतात, ती महिला गरोदर असते. बाबासाहेब अधिकाऱ्यांना विचारतात ती खाण किती फूट खोल आहे, अधिकारी सांगतात 420 फूट. बाबासाहेब बोलतात मला आतमध्ये जायचं आहे. आता बाबासाहेब त्या काळचे जगातील अग्रमानांकित विद्वान असतात, कारण आज आम्हाला नाही कळलं तरी पूर्वीच्या अशिक्षित पिढीला बाबासाहेब कळले होते, म्हणून त्यांनी सारं सोडलं आणि बाबासाहेबांना स्वीकारलं. आज आम्ही मात्र बाबासाहेबांना डोक्यात घेण्यापेक्षा डोक्यावर घेऊन नाचतोय, त्यामुळे आमची वेळ बिकट आलेली आहे. ते अधिकारी बाबासाहेबांना खाली जाऊ देत नाहीत, बाबासाहेब जबरदस्तीने खाली उतरतात. खाली गेल्यावर जेव्हा बाबासाहेब वरून येतात, बाबासाहेब बोलतात इट्स हॉरिबल, हे खरोखरच थरारक आहे, चिंताजनक आहे, खाली ऑक्सिजनच नाहीये. मग एक महिला जिच्या गर्भामध्ये दुसरे एक बाळ आहे, जीव आहे, ती खाली जाते आणि पुन्हा वर येते, किती असुरक्षित आहे. बाबासाहेब दुसऱ्या दिवशी लेबर मिनिस्टर म्हणून विधिमंडळ ठराव मांडतात की आजपासून कोणतीही महिला तिला बाळंतपणाच्या आधी 14 दिवस आणि बाळंतपणानंतर 21 दिवस अशी 35 दिवसाची मॅटर्निटी लीव दिली जावी. जगात पहिल्यांदा महिलांसाठी असा कायदा करणारा, ज्या 6 महिन्याची मॅटर्निटी लीव झालेली आहे तो कायदा बनवणारा महिलांचा नेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या महिलांना माहितीच नाहीये. आणि जगातला पहिला कामगार नेता तो 420 फूट खोल स्वतःचा जीव धोक्यात घालून 420 फूट खोल खाली उतरला होता, असा जगातला पहिला कामगार नेता. कामाच्या ठिकाणी त्या ठिकाणी तोरणेसाहेब बसलेले आहेत, जे कामगारांसाठी काम करतात युनियनद्वारे, त्यांना माहिती किती अडचणी आहेत. कामगारांना कामाच्या ठिकाणी योग्य मानधन मिळत नाही, योग्य सन्मानाचं जीवन मिळत नाही, मग त्यांच्या व्यथा त्यांचं निराकरण करण्यासाठी त्यांचं स्वतःचं एक अस्तित्व असलेली समिती असावी, म्हणून बाबासाहेब युनियन ऍक्ट म्हणतात आणि जगामध्ये कामगारांसाठी अधिकृत युनियन चालू करण्याचं ऍक्ट बनवणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जगातले पहिले कामगार नेते, जे आजच्या कामगारांना माहितीच नाहीये, ते कामगारांना कळले पाहिजे. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला समजून घ्यावे लागतील. ज्या काळामध्ये लाईट जी आज आम्ही सहज वापरतोय त्या लाईटमध्ये फक्त बड्या भांडवलदारांना मिळत होती किंवा राजेशाही लोकांनाच मिळायची, सामान्य माणसाला परवडेल अशी विद्युत उपलब्ध नव्हती. बाबासाहेब स्वतः जर्मनीला जातात, अभ्यास करतात आणि मग भारतात येऊन पाण्यावर विद्युत कशी तयार होईल यासाठी भारतामध्ये आपल्या 4 वर्षाच्या कालखंडामध्ये 15 धरणांचा पायाभरणी कार्यक्रम, 15 धरणांचा पायाभरणी कार्यक्रम करणारे जगातले एकमेव पाणी पुरवठा सिंचन आणि विद्युत मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आम्हाला आज माहितीच नाहीये. बाबासाहेब म्हणतात जर सगळ्या नद्या एकत्र जोडल्या, गंगेला ब्रह्मपुत्रेला पूर येतो, बिहारचे अर्धे जिल्हे पाण्याखाली जातात, करोडोंची संपत्ती नष्ट होते, हे पाणी जर आम्ही नदी जोड प्रकल्पाद्वारे एकत्र केलं तर आम्ही राजस्थानचं वाळवंट हे काश्मीर सारखं नंदनवन करू शकतो. बाबासाहेबांची संकल्पना पुन्हा राज्यकर्त्यांनी जातीमधून पाहिली, त्यामुळे आजच्या चित्रामध्ये राजस्थानचं वाळवंट हे काश्मीर सारखं नंदनवन झालं नाही, परंतु आमचा मराठवाडा मात्र नक्कीच राजस्थानचा वाळवंट झालेला आहे, एवढं आम्ही जातीतून आजही महामानवांना पाहतो. म्हणून येणाऱ्या काळामध्ये आम्हाला दक्षता घ्याव्या लागतील,
आयोजकांनी जो वेळ दिलेला त्या वेळेमध्ये शेवटची 9 मिनिटं राहिलेली आहेत, कारण मी एक बौद्ध वक्ता आहे. तुम्ही कार्यक्रम किती वाजता चालू केला यावर मी बोलणार नाही, कारण मुद्दे सांगतात आता दीप भाव. मी तुमच्याकडे एक बोट दाखवला की 3 बोट माझ्याकडे असतात आणि माझा अहंकार असतो ज्याने ते झाकलेले असतात. माझं काम एवढं आहे की मला किती वेळ दिला तेवढ्याच वेळात बोलवणं. त्याला बुद्ध धम्म म्हणतात, युआर आर्किटेक्चर ऑफ युअर ओन लाईफ, आता दीप भाव. त्यामुळे मी केवळ 9 मिनिटं आपल्या इथे संवाद साधेल आणि थांबेल. आजची स्थिती फार बिकट आहे. ज्याप्रमाणे देशामध्ये वातावरण आहे, राज्यामध्ये वातावरण आहे, आमच्या समोर प्रश्न अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि रोजगार आणि शिक्षण याचा आहे. परंतु आमचा कुठलाही नेता त्यावर बोलायला तयार नाही. त्यामुळे आम्ही आमच्या विविध संघटना आहेत त्या संघटनांतर्फे बाबासाहेब म्हणतात जेव्हा केव्हा या देशामध्ये लोकशाही संपूर्णपणे विदारक स्थितीमध्ये येईल, लोकशाहीचे सर्व मार्ग संपले असं तुम्हाला वाटत असेल, त्यावेळेस तुम्हाला मात्र लोकशाहीच्या संविधानिक मार्गाचाच पुरस्कार करावा लागेल. याकरता आपण एक 10 पानांचं 10 मागण्यांचं एक पत्र माननीय राष्ट्रपती भारत सरकार, माननीय प्रधानमंत्री भारत सरकार, माननीय राज्यपाल महाराष्ट्र शासन, माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांना एक पत्रक देतोय. या पत्रकामध्ये 10 मागण्या आहेत. मागणी क्रमांक 1, जंटर आयोगासमोर 1882 मध्ये क्रांतिबा ज्योतिबा फुलेंनी मांडलेली की या देशातल्या प्रत्येक आणि ज्या मागणीसाठी ज्या मागणीचं पहिलं इम्प्लिमेंटेशन आज त्यांचा स्मृती दिन आहे त्या राजर्षी शाहू महाराजांनी करवीर संस्थानामध्ये केला होता, ती मागणी या देशातल्या प्रत्येक बालकाला केजी ते पीजी सक्तीचं मोफत दर्जेदार आणि सार्वत्रिक शिक्षण हे शासनाने शासकीय शाळेतच दिलं पाहिजे. ज्या दिवशी शाळेच्या दाखल्यावरून जात जाईल लोकांच्या मनामधून जात जाईल आणि शिक्षणाचं बाजारीकरण थांबेल. आमचा कर्मचारी अहोरात्र मेहनत करतो, वयाच्या 50व्या वर्षी जगाचा निरोप घेऊन निघून जातो. बाळाला डॉक्टर कसा बनवणार, 5 करोड लागतात MD बनवायला, आणायचे कुठून? म्हणजे शहराला तो कर्मचारी घडवतोय, तो अधिकारी घडवतोय, त्याला अधिकार नाहीये त्याची मुलं डॉक्टर बनावीत, त्याची मुलं IAS ऑफिसर बनावीत, IRS ऑफिसर बनावीत. म्हणून शासनाने निर्णय घ्यावा, KG ते PG MA MCOM MSc पर्यंत शिक्षण शासकीय शाळेत दर्जेदार पद्धतीने मोफत आणि सक्तीचं शासनाने द्यावं, ज्यामुळे शिक्षणाचा बाजारीकरण थांबेल आणि शासकीय भरती वाढेल, आमच्या लोकांना एम्प्लॉयमेंट मिळेल. दुसरी मागणी आपली अशी आहे, भारतीय संविधानाचा अनुच्छेद 326 याद्वारे देशातील प्रत्येक नागरिकाला गोपनीय मताधिकार दिलेला आहे, परंतु इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमुळे हा गोपनीय अधिकार भंग पावतो. त्यामुळे शासनाने इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन बंद करावी आणि बॅलेट पेपर ऑन करावा. तिसरी मागणी आपली अशी आहे की देशाचं संविधान अन्न वस्त्र निवारा आरोग्य रोजगार आणि शिक्षण याचा अधिकार देतो. मग आरोग्याची स्थिती काय आहे? छोट्याशा ब्रहण मुंबई महानगरपालिकेचं छोटंसं शहर स्वातंत्र्याच्या आधीच, ब्रिटिश सरकार त्यांच्यासाठी JJKM आणि नायर हॉस्पिटल बनवतं. आज मात्र पनवेलला कुणी आजारी असेल, नालासोपाराला असेल, कर्जत कसारा घाटकोपरला आजारी असेल त्याला KEM मध्ये न्यावं लागतं. मग गेले 70 वर्षात आमच्या सरकारने केलं काय? KEM आणि JJ ब्रिटिश सरकारने बनवलंय. मग येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक खासदारकीच्या मतदारसंघात, हा जो मतदारसंघ आहे मुलुंड ते मानखुर्द आहे, मुंबईमध्ये 6 खासदार आहेत, याचा अर्थ मुंबईमध्ये 6 म्हणजे प्रत्येक खासदारकीच्या मतदारसंघामध्ये 1 KEM KJ नायर यांच्यासारखं प्रशस्त आणि अद्ययावत हॉस्पिटल शासनाने बांधावं, ज्यामुळे आमचं आरोग्य हे सुदृढ होईल. मागणी क्रमांक 5 आहे की देशामध्ये प्रत्येकाला उदरनिर्वाहाचा अधिकार आहे, इट्स फंडामेंटल राईट्स. पण अनेक लोकांना ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं, रिटायर झाल्यावर 4 वर्ष पेन्शनच चालू होत नाही, तिथे बाळाला कुठे कामाला लावायचंय, अनेक कारणं सांगितली जातात. मग ती कारणं डावलण्यासाठी सरकारने कायदा बनवावा, 18 वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक व्यक्तीला प्रतिमहा किमान 18,000 रुपये वेतन असलेला उद्योग व्यवसाय किंवा नोकरी ही शासनाने द्यावी. अशा विविध प्रकारच्या 10 मागण्या यामध्ये लिहिलेल्या आहेत. या मागण्या जर तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच त्याच्यामागे स्वाक्षरी करा आणि त्या आम्हाला द्या. 30 मार्च पर्यंत, 9 एप्रिलला सम्राट अशोकाची जयंती होती तेव्हापासून 30 मे पर्यंत पूर्ण महाराष्ट्रभर माझी 185 व्याख्यानं बुक झालेली आहेत.
ही संख्या 250 वर जाते आणि आपण ठरवलं या प्रत्येक कार्यक्रमामध्ये किमान 50 लोकांनी सह्या केल्या तरी 10,000 लोकांच्या स्वाक्षरी होतील आणि त्यानंतर आपण ते राष्ट्रपती प्रधानमंत्री मुख्यमंत्री आणि राज्यपालांना देऊ. हा संविधानिक मार्ग आहे जो आज आपल्याला वापरावाच लागेल. हे तुम्हाला याकरता सांगितलेलं आहे की येणारा काळ फार बिकट आहे. आज तुम्ही सर्व हक्काची नोकरी असल्यामुळे या ठिकाणी तुमच्या किमान महामानवांचा जन्मोत्सव साजरा करू शकताय, परंतु काळ एवढा बिकट आहे. उद्या तुमच्या बाळांना तुम्ही सहज आठवा, तुमच्या आई वडील अशिक्षित होते, मुंबई शहरात एक छोटस झोपडा घेतलं, त्या झोपड्याची डागडुजी करायला वर्षातून एकदा कलर मारायला तुमच्या बाळांकडे पैसे नाहीत. आणि आमचा कर्मचारी राब राब राबतो. दीपक गायकवाड सारखा एखादा व्यक्ती कचरा कुंडीच्या बाजूने जातो, घड्याळ लावलं तर 1 सेकंद लागतो, 1 सेकंदासाठी आम्ही नाकाला रुमाल लावतो. मग दिवसभर तुम्ही काम केल्यावर तुमचं काय होत असेल? मग एवढे कष्ट करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला शासनाने 1,000 चौरस फुटाचं घर 100 वर्षाच्या EMI द्वारे शासनाने द्यावं, ही आपली मागणी आहे. कारण ज्या ठिकाणी व्हेंटिलेशन नाहीये, ज्या ठिकाणी प्रदूषण आहे, त्या ठिकाणी आमच्या कर्मचाऱ्यांची घरं असतात कारण परवडत नाही. मुंबईमध्ये अहोरात्र मेहनत करायची, या शहराचा आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरण करायचं आणि मात्र आमचा कर्मचारी मुंबईच्या बाहेर फेकला जातो. मग शासनाने असा कायदा बनवावा की प्रत्येक नागरिकाला 1,000 चौरस फुटाचं घर. आम्ही फुकट नाही मागत आहे. या घाटकोपरमध्ये 2 करोड रुपये द्यायची तयारी आहे, आम्ही देणार, पण आम्हाला 100 वर्षाचा EMI द्यावा. 100 वर्षाचा EMI दिला तर किमान मुंबईमध्ये 1 लाख घरं अशी सरकारने वाटली, 2 करोड x 100 लाख, 1 लाख घरं, तर सरकारचं ॲसेट व्हॅल्युएशन राहील, कारण 100 वर्ष ती घरं सरकारच्या ताब्यात राहणार आहे. मग त्यामुळे येणाऱ्या काळात तो कायदा बनवावा म्हणून ते पत्रक तुमच्याकडे दिलेलं आहे, तुम्हाला मिळालं, त्यावर सही करा आणि आमच्याकडे परत द्या. सांगण्यासारखं बरंच आहे, पण फक्त तुम्हाला बरं वाटावं म्हणून बोलायचं नाहीये, कारण फुले शाहू आंबेडकरी चळवळ ही तुम्हाला खरं सांगावं म्हणून असते, बरं वाटावं म्हणून नाही. बरं वाटावं तर काही नौटंकी लोक मीडियाद्वारे प्रचार प्रसार करून मोठे नौटंकीचे कार्यक्रम घेतात, तिकडे तुम्ही गेलात तरी हरकत नाही. आजची स्थिती फार बिकट आहे. बाहेर वातावरण 41 डिग्री आहे, तरी आमच्या लोकांना ऐकूचं वाटतं, भूक लागलेली आहे तरी ऐकूचं वाटतं, एवढी विचारांची भूक आज वाढलेली आहे. कारण गेल्या 70 वर्षामध्ये जे घडलं नाही ते गेले 7 वर्षामध्ये या देशात घडायला लागले. वे आहे थे, एक शायर म्हणतो, वे आहे थे तवाळपुटी कोठे बंद करणे, वे आहे थे तवाळपुटी कोठे बंद करणे, सुनकर सिक्को की खनक, सुनकर सिक्को की खनक खुदी मुजरा कर बैठे. अशी स्थिती आज आहे. त्यांनी सांगितलेला भ्रष्टाचार विरुद्ध आमचा शिष्टाचार, पण आज पाहिलं एक त्या गुजरातला बदनाम करण्याचं विडा केंद्र सरकारने उचललेलं आहे. ज्या गुजरातने देशाला राष्ट्रपिता महात्मा गांधी दिले, मोहनदास करमचंद गांधी, बाबासाहेबांचा गांधींबरोबर वैचारिक संघर्ष होता, व्यक्तिगत नव्हता. देशाच्या स्वातंत्र्यामध्ये मोहनदास करमचंद गांधी यांचं योगदान आहे. या देशामध्ये मानवी मूल्य पेरण्यासाठी फुले शाहू आंबेडकरी चळवळीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणाऱ्या सयाजीराव गायकवाडांचा गुजरात आहे. अख्खी पश्चिम रेल्वे ही सयाजीराव गायकवाडांच्या संस्थानामध्ये उभी आहे. देशामधलं पहिलं सार्वजनिक तथागत बुद्धांचं जे क्रीडांगण होतं, उद्यान होतं, ते का सयाजीराव गायकवाडांनी बडोदा संस्थानामध्ये बुद्धांचं उद्यान चालू केलं. ते बुद्ध जपण्याचे संवर्धक सयाजीराव गायकवाड यांचा गुजरात आहे. परंतु केंद्र सरकारने सुपारी घेतलेली आहे, केंद्र सरकारच्या 2 मुख्य प्रधानमंत्री आणि संरक्षण मंत्री यांच्या आधिपत्याखालच्या 28 गुजराती लोकांनी. माझा पक्ष जर उभा राहिला आंदोलनासाठी तर हे त्याच्यामध्ये जात निर्माण करतील आणि जातीभेद निर्माण करतील. त्यामुळे तुम्ही संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाची स्थापना करा. माझा पक्ष, माझे कार्यकर्ते जिब्राल्टर सारखे तुमच्या मागे उभे राहतील असं प्रबोधनकार ठाकरे म्हणतात. हे योगदान मुंबईसह महाराष्ट्राची स्थापना होण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. त्यामुळे आज एवढंच सांगतो, शेवटची 3 मिनिटं राहिलेली आहेत, मी फक्त एवढंच सांगेन. आजचं चित्र पाहिल्यावर बेबंदशाही नाटकाच्या शेवटी नाटककार म्हणतो, ज्याप्रमाणे शिवरायांचा पुतळा स्टेजवर लागतो, शिवरायांचं नाव घेऊन जातीमध्ये द्वेष निर्माण केला जातो, तो इतिहासकार म्हणतो, इतिहासाच्या गालावरणी, इतिहासाच्या गालावरणी जिथे एकदा सुकले ओघळ, इतिहासाच्या गालावरणी जिथे एकदा सुकले ओघळ, सरू लागले शतधाराने पुन्हा एकदा तेच ओघळ.
या शतधारा अनामिकांच्या मणी घाली ती पिंगा, या शतधारा अनामिकांच्या मणी घाली ती पिंगा, शिवरायांच्या हृदयांतरीचे शल्य मला सांगा, शिवरायांच्या हृदयांतरीचे शल्य मला सांगा। इतिहासकार होतो एवढं विडंबन कुठल्याही महापुरुषाचं वेळ नाही की आज होतंय। आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे, प्रत्येक गोष्ट होतच राहते। किमान तुम्ही मुंबईच्या महानगरपालिकेचे कर्मचारी म्हणून एक साधा तरी निश्चय केलात की हा देश तथागत बुद्धांचा आहे, महामायेचा आहे, आई भवानीचा आहे, जिजाऊंचा आहे, छत्रपती शिवरायांचा आहे, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, बाबासाहेबांचा आहे। या देशाचं किमान नैसर्गिक संगोपन तरी आम्ही केलं पाहिजे। आपण प्रत्येकाने माझं कुटुंब माझी जबाबदारी, या पावसाळ्यामध्ये मी एक झाड लावेल माझ्या कुटुंबाचा आणि त्याचं दरोक त्याचं रक्षण करेल, त्याचं पूर्णपणे जबाबदारी मी घेईल। एवढं जरी आम्ही केलं तरी किमान पुढच्या वर्षी या टेम्परेचरमध्ये किमान 3% कपात होऊ शकते आणि ते खरं अभिवादन महामानवांना असेल। एवढंच या ठिकाणी सांगतो, पुन्हा एकदा आपले आभार मानत असताना परंपरेने अशिक्षित परंतु संस्काराने प्रगल्भ असलेले माझे आई वडील, माझे भावंड आणि ज्या फुले शाहू आंबेडकरी चळवळीमध्ये मी घडलो वाढलो आणि आज कार्यरत आहे, त्या फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे माझे सर्व सहकारी आणि माझे वरिष्ठ मार्गदर्शक यांनी माझ्यावर जे बौद्ध संस्कार केलेले आहेत ते कळत न कळत आयोजकांचा अधिक वेळ घेण्याचा किंवा उपस्थितांना कोणत्याही भावना भडकवण्याचा भावना दुखावण्याची अनुमती देत नाहीत। तसं घडलं असेल तर मी जाहीररित्या दिलगिरी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा एवढंच सांगतो, झाले बहू होतील बहू परप्रभुता तुझं सम तू, हे महामानवा तव दीपस्तंभासम तेजस्वी गगनासम उत्तुंग सागरासम प्रेरणादायी स्मृती, कोटी कोटी अभिवादन, कोटी कोटी अभिवादन, कोटी कोटी अभिवादन। जय भीम, जय संदान, जय भारत।